पेड क्वारंटाइनाक ना पर्याय म्हणता बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो जांकां मुफत रूम दिवपाचे आसा तांणी बरोवचे कलेक्टराक. ऊस शेतकऱ्यांचे करतले 50% पेमेंट म्हणता सहकार मंत्री गोविंद गावडे. 10 मे मेरेन उरिल्ल्यांक मेळटली अर्थीक मजत. भारतभरच्या व्हायरस पिडेस्तांचो आंकडो वाढला 33,000 हजारावर पेशंटांक आयला मरण पूण दुयेंती बरे जावपाचो वेगय वाढला जाल्यार इन्फेक्शन जावपाचें उणावला प्रमाण. फामाद अभिनेतो ऋषी कपूरान घेतलो आयज सर HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलांत निमणो स्वास. रोमेंटिक हिरो म्हण तयार केल्ली इमेज. येवकार हांव जवाहर बर्वे. पळयात खबरो विस्तारान. भारतान कोविड 19 33,610 कन्फर्म केशी पळयल्यो जाल्यार फाटल्या 25 वरां भितर 1,075 मरणाय अणभवली. भलायकी मंत्री म्हणटा हो रेट देंवपाक लागला आनी 11 दिसांनी केशी दुपटीन वाडल्यात जाल्यार रिकवरी 25.19% सुदरल्या. संवसारभर कोरोनाच्यो केसी 30 लाखां वयर वाडल्यात जाल्यार 2 लाखां परस चड लोकांक मरण आयलां. चाचणी खातीर वेळ उणो करपाचे यत्न चालल्यात जाल्यार दुसरे वटेन संशोधक उपाय सोदपाचे फाटल्यान लागल्यात. सीमेनांक क्वारंटायना खातीर दुडू फारीक करपाचे विशयाचेर वाद सुरू जाला. खलाशांचो पयलो पंगड शारांतल्या हॉटेलांत आसा. तांची बिरेस्तारा तपासणी जाल्ली. आनी 2 पंगड राज्यांत केन्नाय पावपाक शकतात ह्या विशयाचेर बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो मिडिया कडेन उलयलो. पळयात. स्थलांतरीत कामगारांक तांच्या राज्यात वचपाक दिवचे ह्या विशयाचेर मायकलान उत्तर गोंय जिल्लोधिकाऱ्या कडेन बसका घेतली. त्या उपरांत तो मिडिया कडेन उलयलो. क्वारंटाईन करपाशिल्ल्या लोकांचो आंकडो व्हड आसलो ताका लागून रुमांची गरज आसली. जांकां ती दिवपाची आसली तांणी ते विशीं जिल्लोधिकाऱ्याक बरोवन कळोवपाक जाय आसलें. पळयात तो कितें म्हणटा तो. हो इश्यू आमी चीफ मिनिस्टरा कडेन येल्लो आहा आनी जो तर इफ वी गेट क्वायट अ नंबर ऑफ रूम फ्री ऑफ कॉस्ट वी वील गीव दॅम फ्री. वी आर ऑल्सो वर्कींग ऑन इट. कोणें कोणें आमकां सांगलां आमी फ्री रूम दिता म्हणून. तुमकां आतां कोण ओवर सिजनसून जेन्ना सी फेरर येतले तांकां आमी फ्री दिवंक शकता. लेटर लेट इट कम इन रायटींग टू द कलेक्टर. आय हॅव स्पोकन टू द कलेक्टर टुडे ऑन दिस दॅट आय हॅव रिसिव्ड अ कॉल दॅट क्रूज द मिलाग्रीज इज रेडी टू गीव देअर रूम. लेट द लेटर कम टू कलेक्टर दॅट वी आर गिविंग इट फ्री ऑफ कॉस्ट फॉर सी फेरर ऑर पीपल कमिंग फ्रॉम इंटरनॅशनल डेस्टिनेशन दॅट इज गोवन एज फ्री क्वारंटाईन. वॉट एवर फूड अरेंजमेंट्स पीपल वील कॉन्ट्रिब्यूट अँड मेक फूड अरेंजमेंट्स देअर. तशें जो तर कितें जाता जाल्यार डेफिनेटली इट वील बी फ्री. नंबर्स आर व्हेरी ह्यूज. ना इट्स नॉट ओनली 8,000. ताका मेळटा आदो वन ऑल्सो वेन द फ्लायट वील ओपन दे वील कम. क्वारंटाईन वील हॅव टू बी गिवन. सो भायरसून कोण येता तांकां क्वारंटाईन करचेंच पडटलें. जे लोक गोंयांत आडकून पडल्यात आनी जे आपल्या गांवांनी वचपाक सोदतात ते चडशे हॉटेल वेवसाया कडेन संबंदीत. मायकल म्हणटा तांणी पंचायत वा जिल्लोधिकाऱ्या कडेन ते खातीर परवानगी मागची. पळयात मायकलाक कितें म्हणपाचें आसा ते. वी आर गोईंग टू अप्लाय टू द कलेक्टर. पंचायत आर गोईंग टू मेक द लेटर. एनीबडी एल्स ऑल्सो कॅन मेक द लेटर. हियर वी आर ट्राईंग टू ब्रिंग द फूल डिटेल्स from the hotel to the panchayat. Panchayat will do online over here and collector will give the permission. That starts from today evening onwards or latest by tomorrow. So once we get the NOCs, the buses will start flying to take them to other states. All the labor of the hotel industry. Only hotel? Mostly. Other labor also can directly approach the panchayat. They will take the details. It will come over here. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार अनिकेत नार्वेकार आनी इरशाद शेख. भारतीय सिने मोग्यांनी आणीक एक सिनेनायक वगडायलो. फामाद अभिनेतो ऋषी कपूरान आयज बिरेस्तारा मुंबयच्या HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलांत निमणो स्वास घेतलो. 67 वर्सां पिरायेचेर ताणें सिनेसृश्टीचो निरोप घेतलो. कॅन्सरा कडेन 2 वर्सां झूज दिले उपरांत शेवटाक सर HN रिलायन्स फाउंडेशनाच्या मुंबईच्या हॉस्पिटलांत ताणें निमणो स्वास घेतलो. ताचे बरोबर ताची घरकान्न आनी अभिनेत्री नितू कपूर आसली. कपूर फॅमिलीचे तिसरे पिळगेच्या ह्या जंपिंग स्टाराक ट्विटर आनी सोशल मिडिया वेल्यान जायत्या सेलिब्रिटींनी आर्गां ओपल्यात. 2018 ताका कॅन्सर जाल्ल्याचें निदान जाल्लें. त्या उपरांत तो वर्सभर न्यूयॉर्कांत ट्रिटमेंट घेतालो.
थंय सावन भारतात आयल्या उपरांत फेब्रुवारींत नवी दिल्लीच्या हॉस्पिटलांत ताका परत भरून घालचो पडलो. कमी पिरायेर ताणें सिनेमाची कारकिर्द सुरू केली. मेरा नाम जोकर ह्या आपल्याच बापाच्या फिल्मांत 1970 ताणें करियर सुरू केलें. तेतूंतले भुमिके खातीर तेकाय फिल्मफेअर अवॉर्ड फावो जालें. ताणें नायक म्हण पयलें सुपरहिट फिल्म दिलें तें म्हटल्यार 1973 बॉबी. डिंपल कपाडिया तेची हिरोईन आसली. ह्या फिल्मा खातीर 1974 ताका फिल्मफेअर बेस्ट एक्टर अवॉर्ड फावो जालें. उपरांत 1973 ते 2000 मेरेन ताणें रॉमेंटीक हिरोच्योच भुमिका आसलेलीं 92 पिक्चरां केलीं. 2008 वर्सा फिल्मफेअर लायफ टायम अचीवमेंट अवॉर्डय ताणें मेळयलें. नितू सिंगा बरोबर ताणें 12 सिनेमा केल्यात. अमर अकबर एंथोनी, लैला मजनू, रफू चक्कर, सरगम, कर्ज, बोल राधा बोल आनी कितलीशींच हिट फिल्मां ताच्या नांवार आसात. निमणे कडेन ताणें कपूर एंड सन्स, डी डे, मुल्क आनी 102 नॉट आउट हीं फिल्मां केलीं. ऋषी कपूर इमरान हाशमीच्या बॉडी ह्या सिनेमांत निमणो पळोवपाक मेळ्ळो. गोवा 365 खातीर क्लिंटन डिसोजा. आतां घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. पोरणें गोंयचे बासिलिका ऑफ बॉम जिजसच्या दुरुस्तीच्या कामाची पद्दत आनी एएसआयचो रिपोर्ट पळोवन बाणावलेचो आमदार चर्चील आलेमांव खवदळ्ळा. चर्चिलाच्या म्हणण्या प्रमाण हो रिपोर्ट सारको ना. जायते विशय धापून दवरल्यात. जर 2 सप्तका भितर चर्चीचे दुरुस्ती काम पुराय जालें ना जाल्यार ही इमारत धोक्यात येतली आनी त्याच्या बरोबर गोंय लेगीत. फादर फादर पात्रिसियन तरी हें टी व्ही जी तरी एलर्ट खुना हें टी व्ही तरी सांगना. आज आखे गोंयच्या लोकांक कांय खबर आसपाचें न्हू. पूण जेन्ना तें तरी गोंयच्या लोकां सावन तीं चोयले जायत वयलो लोक भितरलो तें कितें जालें तें. आनी जेन्ना फादर पात्रिसियोचो कसली मिस्टेक ना. फादर पात्रिसियन जे प्रेसाक सांगील म्हूण आज सगळे एलर्ट जाल्या. प्रहलाद सिंग ऑनरेबल एज तो एकोलॉजीक सर्वे इंडिया गोवर्मेंट इंडिया तो तेका हांवें धाडली आनी तेका धाडून तेंगेले सगळे आहा तेका तितल्या हांवें हे केली पयली लॅटर तेका धाडले. हिंग तेमी धाडून तेका हेजे कितें जालें तें आपल्या कोडे म्हूण हेमी तिंगा म्हाका तेजी कॉपी धाड्या. आनी एक कॉपीचेर म्हणटा ती फादरान हें केलें म्हूण कितें फादरान एकोसपाराक आसलो म्हूण आमी काम चलत म्हूण पूण तिंगा काम चलो नासलें. हांव वचून चयला 10 जाण मनीस आहाय हाच्या फाटल्यान जावपाचें न्हू. आनी म्हाका जाय हांव म्हणटा जेन्ना गोंयां जो मुलमेंट आहा येस आय तो गोंयकारांचे गोंयकारांक टेंडर कित्याक दिना. गोंयचे टेंडर ऑल प्रोफेशनल हे आहाय कॉन्ट्रेक्टर आहाय तें कित्याक दिना. एकूच येस आय एकू मनशाक कित्याक दिता टेंडर कितें कारण तें एकू मनशाक दिवप. तो म्हजो हैदराबादचो तो आहा वचून हैदराबाद आहा तो म्हाजे सोडून गेलो. सो आज गुजरातचो जेन्ना हो गुजराटा वचून आहा तिंगा आनी सोडून गेलो मदें म्हणून मेन आमी गेलो सांफ्रांस साहेब आमी गेलो. सांफ्रांस साहेबाची जी जीत कोड आमच्या गांवांत ते मागून गोंयांत तो येयला तो आज सगळे कसले उदृश्य जाल्ले आमी सांबाळटा. जर हांव म्हणटा जेन्ना तेंडर येता आसतना गोंयचे कॉन्ट्रेक्टर केद केद कॉन्ट्रेक्टर तें कित्याक दिना बरोबर कॉन्ट्रेक्टर ते तिंगा हैदराबादचे कित्याक दिता येस आय आनी येस आय सांगप तेच ना तें तिंगा फादरान पात्रिसियो हांव उपकारी. Most of the structures and wooden paintings yake modra che. So suppose hala aadoi lagoli termite it's going to be you can't control it. So that's why father had to bring it to the notice of media and all the Goans. So I think what ASI is saying that father has put wrong allegations or that they were doing the work is not correct. All the Goans also should come forward to take care of this church because Saint Francis Xavier is always blessing us. Amge amk rakota sambata. So aaj jenna tege igoj 408 orsa igoj thi ani tumi choila astay tege koi statues dekho ahay te modra che. So tej lagon father ani dilo aha and obviously le tege gor ani amge sagliange gor. So it's high time 2 weekan tori he kaam jaina. हांव मागोता सरकारा कडेन म्हणटा ऑलरेडी आमी सीएमाक उलयले आनी फूल आमकां एश्युरंस दिला आमी
तेजे काम आम करून दितात म्हण. सो मुगले हांव लोकांक मागवता जाता तो मात्शें तुमी खूद रावून जे गोवर्मेंट जे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ते हे कोताय ते सो तेंकोडच्यान आमी हे धाडून सो आमगे सीएमआर हांव रिक्वेस्ट केलां तेजेर ते सेंट्रल गोवर्मेंट फंड्स हे हाडून ते रिपेर करता आनी हांव ते बेगीन बेगीन जाता म्हण बिफोर मॉन्सून जाता म्हण आमी ट्राय करता. ऊस शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे जावपाचे नाव घेण्यात जायते शेतकार पेमेंटाची वाट पळत रावले. आता सहकार मंत्री गोविंद गावडीन ह्या शेतकऱ्यांची 50% रक्कम 10 मे मेरेन दिवपाचे उतर दिला. या संदर्भात गावडे मुख्यमंत्र्याक वचून मेळ्ळो. शेजारच्या राज्यातल्या नेतेले रकमेची वाट पळयनासतना गोंयानच त्यांना फंड दिवचो असे ताणें मुख्यमंत्र्याक सांगले. गोवा 365 कडेन उलयतना गोविंद गावडेन सांगलें ज्या ऊसकारांनी 31 जानेवारी मेरेन ऊस दिल्लो तेंचें पेमेंट केलां, बाकीच्यांचें पेमेंट दिवपाचें उरलां. तेंचे फायलींचेर काम चल्लां आनी मंगळार मेरेन फायली हाता वेगळ्यो जावं येतात अशें ताणें सांगलें. कांय शेतकार अजुनूय बिलां सादर करपाचीं आसात. लॉकडावनाक लागून सुमार 1700 मेट्रीक टन ऊस कापणे बगर तसोच उरला. सरकार ताचेर लुकसाण भरपाय दितलें अशी आस्त ताणें उक्तायल्या. कालूच हांवें मुख्यमंत्र्या कडेन बैठक घेतिल्ली आसा की आमकां लैला फॅक्टरीच्यान पयसो येतलो आनी आमी मागीर शुगर फॅक्टरी जे फार्मर्स जे आसात तेंकां आमी क्लियर करतले ही गोश्ट आमी थोडीशी बाजू दवरून आमचो स्वताचो फंड काढून आमी शेतकऱ्यांची बिलां फेडपाक करपा खातीर आमी आज कार्यरत आसात आनी मुख्यमंत्र्यान ताका पॉझिटिव्हली सहमत दिल्ले आसात. ऑलरेडी वी हॅव प्रोसेस द फायल बाय अनदर 2 दिसां भितर ह्यो सगळ्यो काही गोष्टी म्हणजे आज फाल्यां परत सुटी आहा बाय मंडे ट्युसडे म्हळ्यार आमी सगळे जे शेतकऱ्यांक रिलीफ जो मेजर दिवपाक जर जाय तो आमी दिवपाक ठरलेले आसात. पूण प्रॉब्लम कशें आसा अजून पर्यंत आमकां ती बिलां येवं ना आतां त्या संदर्भान स्टाफूय थोडो नाशिल्ल्या कारणान ह्यो सगळ्यो काही गोष्टी आमकां थोडेशे अडखळयल्या सर हे आमी मान्य करपाक जाय. इट इज अ ड्युटी ऑफ द एडमिनिस्ट्रेटर आणि त्या स्टाफाचे जशी बिलां आमकां येतली तशें तशें आमी तांकां दिवपाक जाय. आतां आमी एक डायरेक्शन दिवपाक शकता की बिलां येता तेन्ना येवं न्ही आमी एटलिस्ट एक 50%. आतां आमकां खबर आसा की अमके फॉर एक्झाम्पल 1000 मेट्रीक टन एका एक्स वाय झेड हेनी घातिल्लो आसा तेका 50% आमी क्लियर करुया अशे तरेचो जर जर जालो जाल्यार तांकां खूब रिलीफ जातलें आनी जशी बिलां येता जशें आमचे ऑफिसर काम करता तशें तांकां तें मेळना अशे तरेचो हांवें काल सीएमाक एक सजेशन दिल्ले आसा आनी त्या दृश्टिकोनान बाय अनदर एक वीक्स ऑफ टायम ऑर बाय 10th of May ह्यो सगळ्यो काही गोश्टी क्लियर करपाचो म्हजो एक प्रयत्न आसा आनी हितून सगळ्यांनी फार्मर्सांनी कॉर्डिनेट करचे कॉपरेट करचे. म्हाका एकूच सांगता कोण तरी राजकीय फायदो घेवपा खातीर कोणा तरी इन्स्टिगेट करता कोणा तरी पर्सनल जे इंट्रेस्ट जर आसा वेस्टेज जर इंट्रेस्ट जर आसा जाल्यार आय लीज बॉदर अबाउट देम. फोणेच्यान आमचो खबराकार कृष्णा नायक. गोंयात लॉकडाऊन चालू असा पण पेडणे हुपल्या उपरांत बॉर्डरिंग बुराक पडल्याचे दिसतात. पळयात जे कोरोना लागून जे गेट बंद केलेले असा परंतु लोकांक आमची म्हणणं असं असा की जर जे मेन जे रस्ते आहात ते बंद करून काय फायदो ना. इंटरनल महाराष्ट्रासून येण्याच्यो ज्यो अनेक दिंगण्या मार्गे फकीरपाट्याच्या डोंगरपाल ह्या भागातसून जे रस्ते आहात किंवा आमच्या लंगर भागातसून एक असो रस्तो न्हयच्या देगेन थोडे लोक येतात अश्यो बारीक वाट्यो आहात ह्या वाटेच्यान मेन रस्तो बंद केलो आनी तांकां सामान ने आणूंक जो बंद केल्या मुळे लोक हे सायटीन जावंक लागले गरजे सा पयले पयले पावटी लोक गरजे साठी म्हणून जावपाक लागले पलतडी. परंतु आतां काय झालां की त्या गरजे पेक्षा अनेक सोरो व्हरना आनी फिरांक जो जाणा घरा कडेन कंटाळो येयलो म्हूण लोक फिरांक जाय अशा पद्दतीन ह्या वाटांचो वापर जावंक लागलो. तर आमचं म्हणणं असा की सरकारान सध्या जर केली असा जर बाजारातून ते लोक सामान आमकां पत्राचेर हाडून दितात जाल्यार ते सामान सरकारान ती कंटिन्यू दवरपाचे की जेणे करून लोकांक प्रॉब्लम जावचो न्हय आनी ह्या वाटांकडे लोक आकर्षित जावचे न्हय आनी ह्यो ज्यो वाट्यो आहात आजूबाजूच्यो त्यो बंद जावं लागले. मोठ्या प्रमाणात जे लोक चोरून येतात ते ह्या प्रमाण हे वाटेसूनच येतले इल्लेले आसा. चांदेला जो प्रकार जाल्लेलो आसा हो प्रकार ह्याच अशा चोर वाटेसून जाल्लेले आसात. तर सरकारान अशा पद्दतीच्यो वाट्यो ज्यो आसात त्यो पुऱ्यो बंद करूंक जायो. सिंधुदुर्गान आतां हळूहळू हळूहळू मेळपाक लागले ह्याच्या पहिली सिंधुदुर्गान कोण मेळा नसलेले गोंयान कोण मेळा नसले त्यामुळे हे प्रकार जाणा येणा जो आसला तो मोठा धोकादायक नसला. पूण आता सिंधुदुर्गान जर मेळटत सुरू झालेले असत उद्या ह्यो प्रकार गोव्याचो सुरू जाऊ शकता की सध्या गोव्याचो काही लोक असू शकतात तर ह्याच्यासाठी ह्यो सीमा बंद करणं गरज
गरज आ पण सीमा बंद करताना जो गरज गरजेच्यो ज्यो वस्तू आहात ज्यो हय अवेलेबल जायनात त्यो वस्तू बांद्यासून किंवा महाराष्ट्रातून येताना त्याची सारखी शहानिशा करून लोकांना अवेलेबल करून देऊचो किंवा हय जे व्यापारी असतात आता जर तोरसा आम्ही गेलो घुरे जेव्हा आमचं मनोहर नाईक दोघं दोन भुसारी दुकानं असतात त्यांच्याकडे माल नसतात त्याच्याकडे चार किलो वाटाणे मागले तर तो अर्धो किलो दिलो दहा साबण मागले जाल्यार तो दोन दिता ही जी परिस्थिती असा की ना ती त्यांना अवेलेबल जाय लोकांच्या गरजेक लाग तितको माल जर त्यांना हय जर मेळात तर ते आमकां बांद्या जावपाची गरजच ना पण जोपर्यंत ती ती व्यवस्था जायना त्यांची तर तो पण आमकां ते माल हाडून जे आमकां गेटीर दितात गेटी वयल्यान तो माल आम्ही इकडे घेतलो आमी बांद्या जावपाची कोणाक आता बांद्या असून तीन किलोमीटर असा बांदापत्रा देवयल्यान पण तीन किलोमीटर काय चलत जाऊन आणि कपळा वयल्यान वजी घेऊन येवपाची इतकी काय लोकांक कास ना आणि आता वजी हाडपाची सवयच गेलेली आहे लोकांची परंतु लोक गरजे खातीर म्हणून वयतात ती गरज जर खंय भागात जर त्यांची तर आमकां बांद्या जावपाची कांयच गरज लागाची ना तर आमची विनंती सरकारा कडेन इतकी आहा की तो आमकां खंय ज्यो वस्तू अवेलेबल आहात त्यो जाय त्यो आमकां व्यवस्थित रित्या मेळांक जाय परतून घेऊया एक व्यवसायिक विसव विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो बिरेस्तारा नावेलीचे मोटरसायकल पायलट आणि रिक्षा चालक आपल्यो मागण्यो घेऊन फुडें आयले तांचो व्यवसाय परत चालू करपाक परवानगी दिवची अशें तांणी सरकारा कडेन मागला पळयात कमी दीड महिने जालो आनी बेकार आसा तो आनी आमकां कांयच ना भाडे कितें मारपाचें अलॉट ना कांय ना आमकां हें भाडें मारपाक कितें परमिशन दिवचें जाल्यार आमची घरा बायल भुरगीं आसा आमी रिक्षा चलोवन आमी बायल भुरग्यां सपोर्ट करता आनी आमच्या आनी सायड बेगीन आसा आनी कांयच ना रिक्षाचेर रिक्षाचेर आमचें पोट चलता आनी लोन बी भरपाक जाता तुमच्यांनी ना लोन बी सद्या ना रिक्षा चुकोन ना सद्या आमी रिणां बिणां आसा लोकांक मग तुमी सरकारा कडेन कितें मागतात परमिशन दिवचें भाड्यान आमकां कितें हॅल्प करचें म्हणून सेंट्रला इतली स्किमी येयल्ली आसा पूण गोंयाक गव्हर्मेंटाक खबर ना आमकां कितें मेळून दिवपाक जे पायलट आसात रिक्षावाले आसात टॅक्सीवाले आसात सद्या बेकार आसात दोन देड म्हयने जालो आनी गव्हर्मेंटाची स्किमी आसा त्यो फक्त थोड्या मेळटा थोड्या मेळना सो आमकां कितें तर मेळून दिवपाक जाय ह्या गोंयच्या गव्हर्मेंटान जे कोण जोड बी आशिल्ले ते बेकार बसले आसात आनी घरान तांकां खावपा जेवपाक इतले हे येयल्ले आसा परिस्थिती वायट येयल्ली आसा की कोणा कडेन मागूंकय शकना कोणा कडेन घरा कडेनूय वचूंक शकना कित्याक सोशल डिस्टन्स दवरपाक पडटा सो तुमी अपील कितें करतात सरकारान सरकारान आमकां कितें तरी बेनिफीट दिवपाक जाय ह्या लॉकडावना खातीर आमी पायलट म्हणून ही स्किम आमकां तर घराघरांनी पायलट आसा तितल्यांक बी आज पण हे आमचे गांवचे पायलट रिक्षावाले ह्या नाल्या टॅक्सीवाले आनी ज्या बस ड्रायव्हर जे आहे ते तांकां आज पासून गव्हर्मेंटान कांय दिवं ना कांय बेनिफीट ना ओपोजिशन बिगबर काम दिवं ना म्हूण सीएमान आतां हे भुरगे कित म्हूण करतले आतां तेजे पोट खाली हेंचेरी आहा हांव मागत आतां आमकां इस्कॉल कोणा जालें आतां भुरग्यांक बूक काडपाक जाय युनिफॉर्म शिवपाक जाय ते ही सण हाडले आतां तांकां कोणाक असो पयशे मागतो म्हणल्यार लोकांक पयशे दिवपाक जायना सो तांकां हांव मागता गव्हर्मेंटा कडेन पूण सीएमा कडेन हांगा रिक्वेस्ट सीएम तांकां चालू करपाची प्रायवेट गाडी चलताय डबल सीट वयताय सो तेंकां कितें आमी घराक बसून करप तर म्हूण सो तांकां आतां कांय ना पयशे देड म्हण जालो ते वतां पावसान हिंगा आसताय बाबडे सो तांकां लागून कितें म्हूण करूं न्हू तुमी हितून स्किम येयलो आहे ना म्हणजे गव्हर्मेंटा वतान तुमी कितें दिया तांकां फक्त तुजो भाडें मान मरे अशें दुयेंस जाता हें आतां तेतली तर कितें दिया न्हू आतां कांय ना ना तितून लोक आतां बेकार आहा थिंगा हें म्हूण जाता मागीर आवाज करूं ना आतां तेका जायना म्हूण तें भायर सोलें पयलीं कोता गव्हर्मेंटा कडेन तेंकां दिच म्हूण कित्याक सगल्यान सगलें भाडें मारताय नुस्तें हिंगताय भाजी हिंगताय दुकान जाय आतां 90% आमगेले गोंयान म्हणटा राजस्थान गेले सोंपको तें आनी आमगे सगळे गोंयकारांक सोंपोवन जाय ना नुस्तें मेळना तें थंय आतां आख्या मडगांव वचून थंय पुराय भारत लॉकडाऊनात असा गोयच्या पर्यटनाचेर जाल्यार व्हडलो परिणाम झाला पर्यटन उद्योग परत केन्ना रुळा येत सांगता येना टॅक्सी चालकांचेर ताण येला आता पणजे सांताक्रूज आणि ताळगावचे टॅक्सीवाल्यांनी वर्सभरा खातीर विमो आणि टॅक्साक सवलत दियात असे मागला रोड टॅक्स तसेच भुरग्यांच्या शाळेच्या फीचेरूच सवलत दिवची असे ते म्हणतात टॅक्सीवाले सांगतात लॉकडाऊन केन्ना सोपत हे अजून निश्चित ना गोयच्यो बॉर्डरी उक्त्यो केल्यो ना जाल्यार जुना मेरेन टॅक्सी बेकार उरतल्यो
गोंयचो पर्यटन उद्योग केन्ना जाग्यार पडत किनी सांगता येना. ते भायर लॉकडावनाच्या काळात म्हयन्याळो पॅकेज दिवपाची मागणी तेंच्यांनी केल्या. हप्ते फारीक करपाच्या बाबतीत बँकांनी सहकार्य करचे असे तेंका दिसता. हांव पणजे कालापुरा तालिगांव हे सगळे टॅक्सीकार हांगा आमचे तीन हेजे म्हणजे सांताक्रूज पणजे आणि तालिगांव. आता आम्ही आता जून पर्यंत म्हणून सांगलेले जून पर्यंत आमचे टॅक्सी बंद असलेले म्हणून आमकां फक्त मागपाक जाय आसलें गोवर्मेंटाकडे की आमचो इन्शुरंस मेन कित्याक इन्शुरंस एक एक गाडयेचो 20,000 कोणाचे 80,000 कोणाचे 70,000 व्हडले व्हडले गाडयांचे कित्याक आमकां एक वर्स इन्शुरंस हो माफ करचो कित्याक पासींग आनी मागीर टॅक्स हे 30 जून पर्यंत सांगलां आमकां. मेन आमचे इन्शुरंसाचे कोणें उलोवंक नासले ते आमी आयज तुमकां आपयलां की तुमचे मार्फत हे आमचे गोंयचे चीफ मिनिस्टराक आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आणि आमचे टुरिझम मिनिस्टर टुरिझम चेअरमॅनांक हे कळपाक जाय म्हणून की आमकां एक इन्शुरंस माफ करचो. पयलीं आमचो चीफ मिनिस्टर आसलो मनोहर पर्रीकर तेन्ना मनोहर पर्रीकरान आमकां सांगलेले की हांकां ते आमचे मायंड स्ट्रक आसा पळय तांकां कितें तरी म्हयन्याच्या म्हयन्याक कितें दिल्लें तांकां ते कितलो अमाऊंट आमकां खबर ना. तसोच आमकां टॅक्सीकारांक आमकां एक अमाऊंट कितें तरी दिवचो. आमचे बाकीचे टॅक्सीकारांनी सांगला मायकल लोबन हेंच्यांनी तांकां सांगलेले आसा 12,000 कितें दिवचे म्हणून तेच आमकां म्हणटा म्हयन्याच्या म्हयन्याक एक कितें दिवचें जो पर्यंत आमचो बिझनस चालू जायना तो पर्यंत. आतां पळय आमच्या टॅक्सीकारांचे भावांचे सगळ्यांचे आतां भुरग्यांचे इस्कॉला स्टार्ट जातली तेन्ना इस्कॉला आतां स्टार्ट जाता इस्कॉलांचे पयशे भरपाक जाय. आमचे कडेन सद्या आतां कांयच ना कितें जोडलेले आसले ते सगळे काबार जाल्ले आहा. इस्कॉलांची फी 5,000 6,000 अशें अशें आहा ती एक माफ करची. आफ्टर द मंथ ऑफ मे फॉर मॉनिटरिंग पिरियड रिगार्डिंग आवर रोड टॅक्स पॅसेंजर टॅक्स okay now we are not flying our vehicles only and what is the if there is no passengers how do we pay the passengers tax then there is road tax license insurance so all these things we would like to ask request the honorable CM for a monitoring period of at least a year. The banks have been calling us up. The banks are requesting in spite of we telling them that it's going to be a 3 months till end of May but right now they have started calling up and asking okay when are you all going to pay the EMIs. So we told them right now there is nothing, no activities, tourism also stopped because we are mainly into tourism business. So there is no way of we earning anything. So we have requested the bank. So still the bank is asking, okay, after May, we will be paying the EMI. So we want to request to them also regarding this monitoring period to extend this period after the month of May. सांताक्रूजच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार अनिकेत नार्वेकार. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ही आमच्या वेबसायटीर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळया परत पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.